महाराष्ट्रामध्ये अशी ज्यांच्यावर वेळ ओढवलेली आहे यांना जर स्वतःच्या मुलाचं पालनपोषण करणं शक्य नसेल पण त्यांना हक्क सोडायचा नाहीये आपल्या मुलावरचा, त्याला दुसऱ्याच्या घरात देऊन टाकायचं नाहीये, अशा वेळी यांनी तातडीने काय करावं? CWC समोर त्या थेट पोहोचू शकत नाहीत, अशा लोकांना तुम्ही काय सांगाल? त्यांनी कोणाला गाठावं त्यांच्या त्यांच्या स्थानिक भागामध्ये? नाही, तिथल्या भागामध्ये त्यांनी ज्या स्थानिक विमेन ऑर्गनायझेशन आहेत किंवा लहान मुलांच्या बाबतीमध्ये काम करणाऱ्या संस्था आहेत या संस्थांच्याकडे जावं आणि त्या संस्थांना सांगावं की माझी अशी अशी परिस्थिती आहे तर त्याच्यामुळे कुठल्या कुठल्या योजनातून मला मदत मिळवून देता येईल हे कृपया बघा. त्याच्यामुळे मग त्या संस्था, मुलांच्या संस्था ज्या आहेत त्या नक्की चाइल्ड वेलफेअर कमिटी पुढे त्यांना जायला निश्चित मदत करू शकतील. आणि हा हात पुन्हा एकदा हे सगळं आपण कायद्याचा प्रश्न असा वेगळा काढू शकत नाही. जसं मुक्ता मनोरथा म्हणत होत्या की समाज म्हणून सामाजिक जबाबदारी आहे आणि मुक्ता मॅडम अगदी जसं मनीषा तुळपुळे आता सांगतायत की कायदेशीर मदत हवी असेल तर समाज म्हणून कोणीतरी एक पुढे आला पाहिजे, मदतीचा हात दिला पाहिजे. तुम्ही देखील अनेक अशा बलात्काराशी झगडणाऱ्या तरुणींना भेटलात, महिलांना भेटलात आणि हे जे प्रश्न पुढे येत आहेत, मग गर्भधारणा असेल, आलेलं मातृत्व असेल किंवा समाजाने वाळीत टाकणं, बहिष्कार टाकण्याचं अनुभव असतील, तुम्हाला असं वाटतंय की समाज एक गोष्ट बोलतो आणि प्रत्यक्षात वेगळी गोष्ट करतोय? हो, म्हणजे समाज असं म्हटल्यानंतर आता दोघींचं जर का उदाहरण बघितलं तर एक तर यांनी काहीतरी पाप केलेलं आहे त्याच्यामुळे यांनाच वाळीत टाकणं, यांनाच दोष देणं, त्याच्यामुळे जगण्याचा आधार हे शेवटी त्यांचं होणारं मूल, झालेलं जन्माला आलेलं मूल हे ठरलेलं आहे. त्यांना जगण्याची भ्रांत आहे. अशा स्थितीमध्ये एक लढा त्यांचा अज्ञानाचा आहे. अज्ञान असणं आणि त्याच्यातनं बाहेर पडून एखादं काहीतरी सरकार आपल्याला मदत देते ही गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचणार कशी? तर तुम्ही म्हणता किंवा मनीषाने सांगितलं त्याच्याप्रमाणे एखाद्या यंत्रणा, आता या यंत्रणा तरी यांना कधी कळणार? कारण अक्षरशः 12-12 तास राबल्याशिवाय 2 वेळचं पोट भरता येत नाही. म्हणजे स्वतःहून अशा स्त्रियांच्यापर्यंत पोहोचणं याच्यासाठी आपल्या कुठल्या कुठल्या यंत्रणा उपलब्ध आहेत आणि त्या कशा पद्धतीने या स्त्रियांना शोधतील? त्यांना म्हणजे तुमचं कौतुक आहे की तुम्ही या केस वाचून त्यांच्यापर्यंत गेलात. तर खरोखर म्हणजे आपल्या समाजामध्ये जितकं काम करावं तेवढं कमी आहे हेच पुन्हा प्रत्ययाला येतं. आणि शिकलेल्या अगदी कमी प्रमाणात असल्या तरी सुद्धा आज शहरांमधल्या म्हणजे चमकत्या शहरांमध्ये सुद्धा स्त्रिया किती असुरक्षित आहेत. दिल्ली आणि इतर सगळ्या शहरांमधनं वाढते जे काही अत्याचार आहेत त्यातनं पुढे आलेलं आहे. पण जी शिकलेली बाई असेल तिला सुद्धा आपल्यावरती झालेला अन्याय सांगायला अवघड जातं. तर जी खेड्यामध्ये आणि जी दबलेल्या गटामध्ये आहे, जी दलित आहे, मागासवर्गीय आहे, आर्थिकदृष्ट्या नाडलेली आहे, अशा लहान मुलीला म्हणजे या लहानच होत्या 14 आणि 15 वर्षाच्या असताना जेव्हा बलात्कार होऊन परत गरोदरपण पदरी येतं तेव्हा केवढं मोठं आव्हान आपल्यासमोर आहे याचं ते उदाहरण म्हणून पुढे आलेलं आहे असं मला वाटतं. आणि म्हणजे वेगवेगळे केंद्र पाहिजेत. पोलीस चौक्यांच्या वरती काय अवलंबून आपल्याला राहता येईल? आणि या यंत्रणा आपल्याला उभं करणं हे सरकारचं सुद्धा काम आहे. आपल्या सर्व यंत्रणांच्या मध्ये, आपल्या आर्थिक बजेटमध्ये, आपल्या शिक्षित समाजामध्ये, आपल्या यंत्रणांमध्ये, मग न्यायाची असेल, पोलिसांची असेल, लोककल्याणांच्या ज्या समित्या असतात त्यांच्या मार्फत असेल, या सगळ्या यंत्रणांच्या मार्फत खरोखर गरिबांच्याकडे, कष्टकऱ्यांच्याकडे, स्त्रियांकडे, अत्याचार पीडित स्त्रियांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सहानुभूतीचा आहे की नाही? आणि मोठ्या प्रमाणात बायांना शिक्षण, नोकऱ्या याची हमी मिळाली पाहिजे. प्रश्न गंभीर आहेत, खरी गोष्ट आहे. त्यांना जगण्याची भ्रांत आहे अशा मुलींना पोटात काय घालायचं, 12 तास राबायचं हे पण मान्य आहे. पण मला तुम्हाला दोघींनाही शेवटी विचारायचं आहे की मुलाला वाढवणं हा त्यांनी आयुष्याचं ध्येय केलंय हे खरं आहे, पण त्यांना असं वाटतंय आणि अशी आज वस्तुस्थिती झालेली आहे की नवा संसाराचा डाव किंवा संसाराचा स्वतःचा डाव, आनंदाचा डाव मी मांडू शकत नाही, मी संसार करू शकत नाही. तुम्हाला दोघींनाही मला विचारायचं आहे की तुम्ही तुमचे जे अनुभव आहेत अशा बलात्कार पीडित मुलींसोबत लग्न करण्यासाठी आपल्या समाजातले पुरुष खरंच पुढे येत नाहीत ही वस्तुस्थिती आहे की असे चांगले पुरुषही या समाजात मिळू शकतात त्यासाठी प्रयत्न होत आहेत? नाही, प्रत्यक्षामध्ये बलात्कार पीडित महिलांसाठी किंवा मुलींसाठी हे सगळं माहीत करून लग्न करणारे पुरुष
हे मला फार फारसे दिसत नाहीत. पण एक मात्र आहे की जिथे एक सकारात्मक भूमिका असते, जिथे कुटुंबियांचा पाठिंबा असतो, मित्रमैत्रिणींचा पाठिंबा असतो, तिथे बलात्कार झाला म्हणजे खूप गंभीर झालेला नाहीये, तो एक अपघात आहे. अशा पद्धतीने पुढचं जीवन अतिशय चांगल्या पद्धतीने जगणाऱ्या आणि चांगल्या पद्धतीने उभं राहिलेल्या मुली आणि महिला सुद्धा मी बघितलेल्या आहेत, ज्या त्यांच्या कार्यक्षेत्रात, जसं ही मुलगी म्हणाली की ती ऊसतोडणीवर जाते, पर्याय नाहीये, पण ऊसतोडणीचं काम तिने जरी त्या बाबतीमध्ये अन्याय अत्याचार झालेला असला तरी कुटुंबियांच्या सपोर्टवरती पुढे जाऊन तिने ते काम केलं, तसंच त्याच कामामध्ये तिथेच राहून आपल्या पद्धतीचं काम उभारणं आणि चांगल्या पद्धतीने सकारात्मक पद्धतीने आपलं आयुष्य जगणं, अशा पद्धतीची खूप उदाहरणं आपल्या समोर आहेत आणि आपल्या चॅनल्सवरती सुद्धा त्या स्वतः जाहीरपणे येतात आणि या गोष्टी सांगतात की प्रत्यक्षामध्ये बलात्कार च्या अनुभवामधून जेव्हा आम्ही गेलो त्याच्यानंतर बलात्कार पीडित महिलांसाठी, ट्रॅफिकिंग मधल्या महिलांसाठी खूप चांगल्या प्रज्वलासारखी संघटना उभी केली. तर अशा खूप महिला आहेत की ज्या पॉझिटिव्हली आयुष्य जगतायत. नग्नसत्तेच्या निमित्ताने तुम्ही ज्या बलात्कार पीडितांना भेटला होतात त्याच्यात अजूनही संघर्ष करणाऱ्या अनेकांना तुम्ही भेटला, जसं मनीषा म्हणाल्या की अनेक जणी या संघर्षातून बाहेर येऊन एका सकारात्मक जीवनाची सुरुवात करणाऱ्या सुद्धा आहेत. हा तुमचा अनुभव तुम्हाला काय शिकवणारा होता असा एक वेगळा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा. या अनुभवात ना एक तर अगदी स्पष्ट होतं की आपल्या समाजामध्ये औरस आणि अनावरस अशा पद्धतीने जो भेदभाव केला जातो आणि लग्नातनं झालेलं मूल म्हणजे काहीतरी महत्वाचं, पण या पलीकडे बाया जाऊ शकतात, स्त्रिया म्हणून पण जाऊ शकतात. आणि असे अनेक उदाहरणं माझ्या पण वाचण्यामध्ये आली की ते मूल जन्माला आल्यानंतर त्या एका अत्यंत भीषण आणि कटू अनुभवातनं गेल्यानंतर सुद्धा नव्या परिस्थितीत नव्याने जन्माला आलेल्या जीवाला जीव देण्यासाठी बाई उभी राहणं हे एका अर्थाने मानवी समाजातला एक नवा हुंकार म्हणून पण आपण बघायला पाहिजे. आणि मग त्या बाईला पूर्णपणे पाठिंबा द्यायला इतरांनी पुढे यायला पाहिजे, हा दुसरा मुद्दा आहे. आणखीन मी ज्या महिला बघितल्या त्याच्यामध्ये झालेला अपघात हा खरोखर बाजूला टाकून नव्याने, म्हणजे एका बलात्कार पीडित मुलीनी शिकलेली होती तिने तर एक मुलगीच अडॉप्ट केली आणि त्या मुलीबरोबर ती अतिशय आत्मविश्वासाने आणि चांगल्या पद्धतीने जगताना दिसते, तिला तिचे कुटुंबीय साथ करताना दिसतात. आणि अशा अनेक उदाहरणं आपल्याला सापडतात की ज्याच्यामध्ये महिला मागचं उगाळत न राहता नवीन जीवन घडवण्यासाठी अधिक सक्षम होण्याची, धडपडण्याची, प्रयत्नाची जी काय त्या पराकाष्ठा करतायत त्याचं खरोखर कौतुक करण्यासारखं आहे. की कोणाचाही पाठिंबा नाहीये, कुटुंबाचा नाही, समाजाचा नाही, सरकारचा नाही, पैशाचा नाही, अशा स्थितीमध्ये उमेद घेऊन नाही मी हे बाळ वाढवीन हे मला असं वाटतं की महिलांच्या विशेष करून आणि त्याला साथ करणारे इतर काही सरकार तरुण पुढे आले तर नक्की नवीन प्रकारचा समाज घडवण्याची एक आपल्याला उमेद ठेवायला हरकत नाही. आणि हा समाज घडवण्याची उमेद तर आहे, पण उमेद एकीकडे आणि समाजाचं आरोग्य ही दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे आणि समाजाच्या आरोग्यासाठी त्याचा डॉक्टर म्हणजे कायदा आहे. तर मला विचारायचं आहे की ह्या सगळ्या ज्या त्रुटी आहेत, विशेषतः आरोग्यावर होणारे परिणाम जे आहेत, या मुलींचं जे आपण सगळी व्यवस्था बघितली, अनेक यांना मातृत्व लादलं गेलं, पण याच्यातून सक्तीच्या ज्यावेळी अशा प्रकारे शारीरिक संबंध असतो, HIV किंवा इतर अनेक धोके असतात संपर्क होण्याचे सुद्धा, तर या सगळ्याचा विचार जो आहे तो कुठेतरी पोलीस यंत्रणेपासून न्यायालयीन यंत्रणेपर्यंत मागे पडतोय. हो, प्रत्यक्षामध्ये बघायला गेलं तर जागतिक पातळीवर सुद्धा ज्या गोष्टी आहेत, मॅन्युअल्स आहेत आणि 1994 जजमेंटमध्ये ज्याचा उल्लेख आहे की आरोग्य व्यवस्था आणि हॉस्पिटल्सही सुसज्ज पाहिजेत, जेव्हा बलात्कार पीडिता येते तेव्हा तिच्या ट्रीटमेंटचं एक किट पाहिजे आणि त्या किटमध्ये इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह हे सुद्धा असलं पाहिजे. आणि अशा पद्धतीची हॉस्पिटल्स आपल्याकडे सुसज्ज नाही आहेत आणि डॉक्टरांचं ट्रेनिंग सुद्धा झालेलं नाही आहे. तर ह्या दोन गोष्टी जर का झाल्या तर पुढचे धोके खूप मोठ्या प्रमाणावर टाळायला मदत होईल असं मला वाटतं. हे धोके टाळता येऊ शकतात आणि जिथे अशा प्रकारच्या घटनांमधून
मातृत्व सक्तीने लादलं गेलेलं असतं, तर जसं मुक्ता मॅडम म्हणाल्या की हे उघडत न बसता एका नव्या उमेदीचं आयुष्य सुरू करण्याची ताकद महाराष्ट्रातल्या प्रबोधनाची परंपरा असलेल्या आपल्या समाजामध्ये आहे. आज जया आणि मंदाची कहाणी आम्ही थेट तुम्हाला ऐकवलेली आहे. यामधून समाज काही धडा घेणार का, हा जो हुंकार होता हा समाजाच्या कानापर्यंत पोहोचणार आहे का, हे आम्हाला बघायचं आहे. पण आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबणार आहोत. लवकरच आणखी एका विशेष कार्यक्रमात पुन्हा भेटूया. पहा फक्त IBN लोकमत.